बुकस्ट्रकच्या मराठी पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत सादर करत आहोत निमिष सोनार लिखित डिटेक्टिव्ह निगेटिव्ह वाचक स्वर पिंगळा प्रकरण एकोणतीसावे प्रस्थानम चौघांचे तीनशे साठ डिग्री मधून चेहरे आणि संपूर्ण शरीराचे कम्प्युटरने स्कॅन करण्यात आले चौघांनी सांगितलेल्या माहितीनुसार आणि गरजेनुसार सायलीच्या मदतीनं चौघांचे पोशाख डिझाईन तयार होऊन त्यांचं थ्री डी प्रिंटिंग पण झालं होतं चौघांना ते व्यवस्थित फिट बसले प्रत्येकानं दिलेल्या आवडीनुसार चौघांचे किमान प्रत्येकी वीस मुखवटे आणि पोशाख तयार झाले होते कारण एक मास्क एकदाच वापरता येणार होता आणि पोशाख जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत वापरता येणार होता संस्थेच्या प्रायव्हेट सॅटेलाइटद्वारे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल सारखे कम्युनिकेशन गॅजेट्स मास्कच्या आतमध्येच फिट करता येतील असे बनवले होते चोवीस तास ते गॅजेट्स चालू असतील आणि केव्हाही त्याद्वारे एकमेकांशी संपर्क साधता येईल अशी सोय होती त्यांची बॅटरी डिस्चार्ज झाली तरीही चौघांच्या शरीराच्या हालचालीमुळे त्यांची बॅटरी चार्ज होईल अशी इलेक्ट्रॉनिक व्यवस्था त्या सर्वांच्या पोशाखात होती त्या कम्युनिकेशन गॅजेट्सचा मोड बदलला तर नेहमीच्या मोबाईलसारखे सुद्धा ते वापरता येणार होते ते चौघेजण जगातील कुणाच्याही मोबाईलवर कॉल करू शकत होते पण त्यांचा नंबर इतरांना कधीही दिसू शकणार नव्हता तशी सोयच करण्यात आली होती आणि लोकेशन डिटेल्स सॅटेलाईटद्वारे डिलीट केले जाण्याची व्यवस्था सुद्धा होती त्यामुळे कुणालाही ते कुठून बोलतायत हे सुद्धा कधीच समजू शकणार नव्हतं त्यासाठी सायलीनं शक्य तितके मोबाईल नंबर नावासहित वाचले आणि कायमचे लक्षात ठेवले आणि सगळ्यांच्या मोबाईलवर सेव्ह पण केले अनेक जुन्या नव्या टेलिफोन डिरेक्टरी वाचून काढल्या त्यामुळे तिच्यावर ताण आला होता पण देशासाठी हे करायलाच हवं होतं सुनीलचा ब्लॅक कोट हॅट चष्मा असा अवतार ठरला सुनीलच्या उजव्या कानाच्या वर रंगिनीनं दिलेला आणि सायलीनं पक्का बसवलेला स्फटिक असल्यानं स्पर्श करण्यापुरता तो उघडा राहील अशी काळजी त्या मुखवट्यात घेण्यात आली होती त्याची हॅट ही डोक्याद्वारे मुखवट्याला जोडलेली होती मुखवटा काढला तरच हॅट निघू शकणार होती त्या हॅट मध्ये सुनीलने एक बटनाद्वारे उघडू शकणारी एक झडप बसवली ज्यात त्यानं कामाच्या बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या अनेक मोठ्या वस्तू आणि उपकरणं झिरको टेक्निकद्वारे छोट्या आकारात रूपांतरित करून त्या हॅटखाली लपवून ठेवण्याचं तंत्र शोधण्यात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांना सुनीलच्या मदतीनं दिवसभरात यश मिळालं फक्त सुपरनेचर बेटावर सापडणाऱ्या काचेसारख्या पारदर्शक आणि रबरासारख्या लवचिक झिरकोडियम धातूमुळे आणि फक्त तिथेच अस्तित्वात असणाऱ्या किरमोटो वायूला कॅटेलिस्ट म्हणून वापरल्यानं ते शक्य झालं नॅनो टेक्नॉलॉजीच्याही पुढे जाणारी आणि आधुनिक अशी झिरको टेक्नॉलॉजी होती या संशोधनात सायलीचा फास्टर आणि कायम लक्षात ठेवणारा मेंदू कामाला आला कारण तिनं सगळी वैज्ञानिक माहिती पटापट प्रोसेस केली त्याचप्रमाणे डॉक्टर असल्यानं बॉडीवर या सगळ्यांचे होऊ शकणारे संभाव्य परिणाम याबद्दल तिने माहिती दिली होती सगळ्यांचे एक्स्ट्रा मुखवटे पोशाख इतर अनेक वस्तू उपकरणं सूक्ष्म स्वरूपात सुनीलच्या हॅटमध्ये ठेवायचं ठरलं हवे तेव्हा त्या वस्तू त्यांच्या मूळ स्वरूपात आणता येणार होत्या पण हे करण्यासाठी त्या वायूला द्रव स्वरूपात कॅटलिस्ट म्हणून सुनीलच्या शरीरात इंजेक्शनद्वारे टोचण्यात आलं होतं मग सुनील हवं तेव्हा तोंडानं फूक मारून त्या वस्तूला सूक्ष्म स्वरूपात आणि मूळ स्वरूपात रूपांतर करू शकेल फक्त सुनीलचं शरीरच असं होतं ज्याला झिरको टेक्नॉलॉजी सूट होत होती त्या मानवत होती त्यामुळे त्याची मालकी सुनीलकडेच होती सायलीला अंगाला फिट असलेला असा मजबूत व्हाईट कलरचा पोशाख ज्यावर हसणाऱ्या मेंदूचं चित्र होतं हाडवैरीला त्याच्या आवडीचा लाल रंगाचा बॉडी फिट असा पोशाख मिळाला ज्यावर हाडांनी बनलेल्या कवटीचं चित्र होतं कारण हाडवैरीनं कितीही उंचावरून उडी मारली किंवा कुठेही तो आपटला गेला तरीही त्याची हाडं तुटत नसत त्याचप्रमाणे त्याच्या त्वचेला पण काहीही होत नसे सुद्धा नव्हतं निद्राजिताला निळ्या रंगाचा फिट पोशाख मिळाला ज्यावर रात्राणीच्या फुलाचं चित्र होतं ती एक फायटर होती समोरचा ज्या पद्धतीनं लढेल तीच पद्धत क्षणार्धात ती आपोआप आत्मसात करून घेत असे आणि समोरच्या योद्ध्याशी जास्त ताकदीनं लढू शकत होती विशेष करून रात्रीच्या वेळेस तिला अनेक पट जास्त शक्ती प्राप्त होत असे मग स्वागतच्या आदेशानुसार मुंबई पुण्यातील ऑफिसला कॉन्टॅक्ट करून रणवर्धन रजक आणि हरित आणि हितेन या चौघांच्या घरी चोवीस तास पोलीस पहारा लावला गेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात होती त्याचप्रमाणे आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक जीव जंतू कीटक प्राणी पक्षी यांच्यावर लक्ष दिलं जात होतं शहरभर पोलीस सतर्क झाले होते त्याचप्रमाणे सावधगिरी म्हणून भारतातल्या सर्वच शहरातील डॉक्टर वैज्ञानिक आणि विविध कंपन्यांचे प्रमुख ज्यांनी कर्मचाऱ्यांना जॉबवरून काढलं होतं त्यांना काही सूचना दिल्या गेल्या होत्या आणि थोड्या प्रमाणावर त्यांच्याही संरक्षणार्थ पोलीस होतेच आज पाच तारखेची रात्र होती एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिन्ही ट्री हाऊसेसच्या छतावर असलेल्या गोलाकार खिडकीतून आकाशातील चंद्र निरखत सर्वजण पहुडले होते निद्राजिता स्वतःच्या ट्री हाऊसच्या लाकडी छतावर जाऊन कपाळावर हात ठेवून आकाशाकडे बघत पहुडली होती रोज तिला रात्राणीची फुलं खायला लागायची त्यातूनच तिला खास शक्ती मिळत होती रात्राणीच्या फुलांची तिचा खास असा बंध तयार झाला होता तिच्याजवळ नेहमी रात्राणीच्या फुलांचा अर्क असायचा तो ती प्यायची कधी फुलं मिळाली तर खाऊन घ्यायची फ्लॉवर मीतीकडून तिला ही शक्ती मिळाली होती तिचा प्रियकर सूर्यविराट अनाथ माणूस होता त्यानं केलेल्या एका चुकीमुळे तो शिक्षा भोगत होता फ्लॉवर मितीनंच त्याला एका सनफ्लॉवर मध्ये रूपांतरित करून जमिनीत राहण्याची शिक्षा दिली होती ते सूर्यफूल रोज रडायचं त्याला कुंपण बांधून निद्राजितानं त्याची काळजी घेतली होती सूर्य विराटला फ्लॉवर मीतीतर्फे सूर्यफुलाकडून शक्ती मिळाली होती आकाशात सूर्य तळपत असेपर्यंत त्याच्यात अफाट आणि अचाट शक्ती येत असे पुन्हा त्याची भेट कधी होईल हे माहीत नव्हतं पण निद्राजितानं जर का तिच्या शक्तीचा वापर करून खूप चांगली कामं केली तर त्याची शिक्षा कमी होणार होती आणि तो पुन्हा मूळ सूर्यविराट रूपात येऊ शकणार होता आता पुढे चालून आलेली ही चांगली संधी होती सूर्यविराट भेटल्यापासून त्याला शिक्षा मिळेपर्यंत सगळा घटनाक्रम तिला आठवत होता त्याला शिक्षा मिळाली त्यात निद्राजिताची सुद्धा चूक होतीच आणखी एक दिवस विविध प्रकारच्या तयारीत आणि नियोजनात गेला सुनीलने अनेक पर्यायी प्लॅन्सचा विचार केला होता मिशनला जाण्यापूर्वी एक महत्वाची बैठक पार पाडली शेवटी सहा तारखेला सुपरनेचर बेटावरून मजबूत बांधणीची काळ्या निळ्या रंगाचे पट्टे असलेली दोन भव्य हेलिकॉप्टर्स रात्री अकरा वाजता उडाली ज्यावर स्वागत संस्थेचा सायली आणि सुनीलनं मिळून बनवलेला लोगो होता त्या लोगोमध्ये एका गर्द निळ्या रंगाच्या वर्तुळात स्वागत करणारे दोन पांढऱ्या रंगाचे हात होते जे उडणाऱ्या पक्षासारखे भासत होते ज्याच्या डोक्यावर डिटेक्टिव्हची काळी हॅट होती आणि त्या हातांवर पिवळ्या रंगाचं प्लस म्हणजे अधिकचं चिन्ह होतं आणि गोलाकारात इंग्रजीतून एस डब्ल्यू ए जी ए टी असं पांढऱ्या रंगात लिहिलं होतं हेलिकॉप्टर्स उडाली त्यावेळेस कोणी आकाशात आसपास असतं तर त्यांना अचानक समुद्राच्या पाण्यामधून दोन हेलिकॉप्टर्स निघाली असं दिसलं असतं कारण सुपरनेचर बेट अदृश्य होतं